काही सांगितलं त्यांची बॅटिंग आहे. तर जय आंबे जुग्नी इलेवन या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, नाणेफेक जिंकून आणि आमंत्रित केलंय. माधवी भोईर पुरस्कृत आरंभ इलेवन केतकीचा माळा. तर नक्कीच चांगली मॅच असेल, वीक फाईट असेल, काटेकी टक्कर असेल, एक रोमार्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय का? कारण आपण पाहिलं होतं आजच्या या खुल्या गटातील हा चौथा सामना. ओमकार हरपाल तरफे सामना सामनावीर ओमकार हरपाल फणस डोंगरी पेन प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडायचा आहे. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, लवकरात लवकर स्पीडअप करायचं. निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं हाताळायची आहेत. अजूनही आपल्या पहिल्या राऊंडचे सामने झालेले नाही आहेत. विनंती असेल आपल्याला सर्व सामने हे 6 षटकांचे खेळवायचे आहेत. तर जरा सहकार्य करायचं आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल मैदानातून न चालता मैदानाच्या बाजूने चालायला रस्ता आहे तिकडून जायचं आहे, जेणेकरून मॅचमध्ये कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही आहे. स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर काही अडथळा निर्माण केला तर तुमची व्हिडिओसुद्धा यूट्यूबच्या मार्फत व्हायरल होऊ शकते, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो जुग्नी विलियम जय आंबे आपला 12 खडबेतून पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी असेल. तर नक्कीच आपण पाहतो की आरंभ इलेवन केतकीचा माळा या संघाकडून सलजोडी मैदानामध्ये आली आहे. सुमित डोंगरे, नक्कीच सुमित डोंगरे मित्रांनो एक मोठं नाव आहे, कारण रायगड प्रीमियर लीगचा सलग दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली आहे. कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे मित्र आहे तो आपल्या फलंदाजीमध्ये. तर यावेळेस पाहतो आपण गणेश पारवे. नक्कीच या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कशाप्रकारे हे क्रिकेटचं धर्मयुद्ध रंगतोय या मैदानामध्ये, त्यासाठी तुम्हाला घेऊन चलतो कपिल ठाकूर. ओव्हर टू कपिल ठाकूर. धन्यवाद छोटू दादा. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे बालवीर योग चषकामध्ये हार्दिक स्वागत. आरंभ इलेवन केतकीचा माळा विरुद्ध आपण पाहतोय जय आंबे इलेवन जुग्नुस्तर जय आंबे इलेवन जय आंबे संघाकडून प्रथम गोलंदाज आपण पाहतोय राम. गोलंदाजीसाठी राम आलाय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित डोंगरे मिस्टर आरपीएल. लेट सी पहिला चेंडू यावेळी मध्ये कट स्वरूपाचा होता, कव्हर शब्दात खेळा बॅक फुटला जाऊन चेंडू सी मार रेषा पार आरपीएल ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण सुमित डोंगरे. 2 वर्षापूर्वी थोडासा इंजर्ड झाला होता आणि त्यानंतर पुन्हा आला आणि असा काही पराक्रम करतो. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र हा चेंडू कमबॅकिंग डिलिव्हरी असं म्हणता येईल, कारण गोलंदाज रामची गोलंदाजीचा विचार केला तर 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. स्पिन पद्धतीची गोलंदाजी करते पावर प्लेच्या षटकामध्ये आणि अपकट स्वरूपाची गोलंदाजी आत्तापर्यंत 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाली. सुमित डोंगरे ऑन अ स्ट्राईक विरुद्ध राम. यावेळी मात्र हटके शॉट हटके और मिलते फटके डीजे. धन्यवाद डीजे. ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडले त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन 100 रुपयाचा किताब घेऊन जायचं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी होती. यावेळी मात्र जी कॅच अपेक्षित होती फिल्डरने पकडायची ती कॅच पकडली प्रेक्षकांनी, कारण फिल्टर बन गए दर्शक. स्मित फोटो स्टुडिओ यांच्याकडून
100 रुपयाचं पारितोषिक, धावसंख्या 3 चेंडूंमध्ये 10। सुमित डोंगरे इज ऑन फायर, मॅन फ्रॉम पारगाव, यावेळी मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करते पुन्हा एकदा। राम विरुद्ध सुमित डोंगरे, यावेळी मात्र मोठा फटका ऑन साइडला, इट्स अ ह्यूज साइड साठी जे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेला, यावेळी मात्र बॅक टू बॅक 2 सिक्सेस, सुमित डोंगरे इज ऑन फायर। धन्यवाद डीजे। क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असलं की यशाला सुद्धा पर्याय नाही। यावेळी मात्र 2 वर्ष ज्याने इंजुरीमध्ये घालवले त्यावेळा तो विचार करत होता की कधी मी बरा होईन, आणि यावेळी मात्र आपण पाहतोय ज्या 2 वर्षात त्याने जी कामगिरी करून दाखवली ना ती लाजवाब पद्धतीची आहे। धावसंख्या आतापर्यंत 22 विदाउट लॉस, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। यावेळी पाहते आपण चेंडू काव करण्याच्या दिशेला येते, वन बाउंस चेंडूला फील्ड करते, जोपर्यंत आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट होते आणि अर्थातच स्ट्राइक वर येतोय तो फलंदाज गणेश। षटक समाप्त होते, 23 धावा या षटकामध्ये दादा येतात। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह पहिला बॅकफूटला जाऊन त्यानंतर स्क्वेअर कट पद्धतीचा षटकार पाहिला आपण कव्हर क्षेत्रात, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं षटकार तो मिड लॉंग ऑन क्षेत्रात आला, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला। अशा पद्धतीने आपण पाहिले तर सुमित डोंगरेने या ओव्हरमध्ये षटकारांचे हॅट्रिक सुद्धा कंप्लीट केले, जी हॅट्रिक मागच्या मॅचमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळी पाहिली होती तर सुमित ढेकळेच्या माध्यमातून पाहिलेत। सुमित आज वर्षत्व करते, परंतु ढेकळे असो किंवा डोंगरे असो, कारण हा सुमित मिस्टर RPL ज्या कोणताही खेळाडू असा नाहीये भारतामध्ये ज्याने त्याच टुर्नामेंटमध्ये 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज किंवा बाईक जिंकले, असा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित डोंगरे इज ऑन फायर। गोलंदाजीमध्ये चेंजेस, नवीन गोलंदाज संचित जय आंबे संघाकडून। जय आंबे करत यावेळी मात्र पावर प्ले तर दुसरं षटक असेल आणि त्यावेळी मात्र आपण फिल्डिंगची सजावट पाहतोय, लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर त्यानंतर डीप मिड विकेट अशी फिल्डिंगची सजावट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, कारण निर्धारित दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं, त्यामध्ये 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर। यावेळी मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा पुल करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात आहे, कार्पेटच्या सहारे चेंडू खेळला, स्ट्राईक रोटेट झाली, अर्थात धावसंख्या 24 होते आणि स्ट्राईक एंडला येतोय गणेश पारवे, एक नन्हा मुन्ना ज्याला आपण म्हणतो छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, लेफ्ट हँड बॅट्समन। उंची पाहिली तर या खेळाडूची थोडीशी आहे, परंतु जेव्हा त्याचे बॅट तळपते ना तेव्हा चेंडू आर पार सीमा पार होतात, परंतु यावेळी गोलंद त्याच्या समोर आव्हान असेल ते अर्थातच संचित, ज्याने गोलंदाजीची जागा निश्चित अर्थातच पंचांच्या उजवीकडून राईट हँड राऊंड विकेटचा गोलंदाजीचा मारा केलाय, स्वीकारलाय आणि यावेळी मात्र क्लोज किपिंगच्या रूपात आपण पाहतोय, कारण थोडस लगाम लावायचा आहे या फलंदाजावर। यावेळी मात्र कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय, पॉइंट क्षेत्रात चेंडू जातोय, बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेपर्यंत, तोपर्यंत फील्ड होईल, तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा। गणेश पहिल्याच चेंडूवर ऑफ दी मार्क होतोय आणि यावेळी पाहतोय तर धावसंख्याची गती आहे ती थोडीशी वाढताना पाहायला मिळते आणि 26 होताना पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये जेव्हा 23 धावा आल्यानंतर सुमित डोंगरे जो क्लास जो फॉर्म घेऊन या वर्षी किंवा गेल्या वर्षामध्ये आला होता ना तशा पद्धतीचा फॉर्म त्याला बालवीर युवक चषकामध्ये पाहायला मिळते। पुन्हा एकदा गणेश विरुद्ध संचित असा बॅटल किंवा सामना पाहायला मिळणार आहे। यावेळी घोटणा टेक तमाशा देख, चेंडू सी मा रेषा पार चौकार। धन्यवाद माधवी भोईर पुरस्कृत आरंभ 11 कितकीचा माळा संघ।
यावेळी पाहतोय तर धावांचा डोंगर उभा करण्याच्या हेतूने जेव्हा मैदानात आलाय तेव्हा सुमित डोंगरे आणि गणेश यांनी जी फलंदाजी केली ती लाजवाब फलंदाजी, पुन्हा एकदा संचित कमबॅकिंग डिलिव्हरीच्या हेतूने यावेळी गुडलेन स्पॉटवर चेंडू आदळतो, थोडासा गती वाढवतो या चेंडूमध्ये, स्क्वेअर लेगच्या दिशेला तिथे फिल्डर जाणार आहे, थ्री बाउन्स चेंडूला जोपर्यंत फिल्ड करते, दोन धावा या चेंडूवर येत आहेत, धाव धाव फलक वारंवार हलते राहते, स्कोररला चालना मिळत आहे, स्कोररचं लक्ष वेधून घेतोय हा बॅट्समन. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतोय दादा अतिशय विचार केला तर खचाखच भरा हुआ स्टेडियम, जे हिंदी भाषेमध्ये म्हटलं जातं तशा पद्धतीची आपण पाहतोय. सावलीच्या दिशेला जर कोण प्रेक्षक गेला तर त्याला उभं राहायला लागलं अशा पद्धतीने. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू, चेंडू ऑन साईडला खेळलाय, लॉंग ऑनच्या दिशेला, तिथे फिल्डर राहण्यात आहे, जोपर्यंत फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत या चेंडूवर मिळते एक धाव. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं हे गरजेचं नाही आहे, काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला 1000 वर्ष आठवतील. यावेळी मात्र सुमित डोंगरेने पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर लगातार 3 षटके ठोकले होते आणि सुमित डोंगरे ब्रँड इज ब्रँड, मिस्टर RPL इज ऑन स्ट्राईक, आव्हान असेल ते अर्थातच संचित. सागर तांडेल यांची बाईकची चावी हरवलेली आहे, ॲक्टिवाची चावी आहे, तर कोणाला मिळाल्यास आणून द्यायची आहे. यावेळी कवर क्षेत्रात रक्षा, कवर क्षेत्रात कोणताही फिल्डर नाहीये, निर्मनुष्य जागेत चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. मैदान में आया है शेर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करेगा, हालत पतली कर देगा हर बॉलर की, हालत पतली कर देगा हर बॉलर की, हर बॉल बाउंड्री पार होगा. यावेळी सुमित डोंगरे सुद्धा तशा पद्धतीने फलंदाजी करतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॅकफुटला जाऊन जेव्हा पंच करतोय त्या जागेत कोणताही फिल्डर नाही आहे हे त्याला माहीत होतं आणि त्या जागेत तो चेंडू खेळतोय. आणि यावेळी मात्र धावसंख्येचा जो आलेख आहे तो थांबलाय, अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा, 37 विदाउट लॉस. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या पावरप्लेच्या षटकामध्ये ही पाहायला मिळते, अर्थातच माधवी भोईर पुरस्कृत आरंभ 11 कितकीचा मळा संघाकडून. पावरप्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर आपण फिल्डिंगची सजावट पाहतोय, शॉर्ट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, त्याच पद्धतीने आपण पाहतोय डीप पॉइंट, लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्न, डीप एक्स्ट्रा कव्हर, अशा पद्धतीने फिल्डिंगची सजावट आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन. यावेळी मात्र बॅटची कट लागते, चेंडू खाली फिल्डर जातोय आणि कॅच ड्रॉप करते, तोपर्यंत एक धाव. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. खऱ्या अर्थानं सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जे आयोजन आहे ते अर्थातच बालवीर युवक मंडळाचं, गेले 41 वर्ष सातत्याने आयोजन करतात क्रिकेट मॅचेसचं. आणि खऱ्या अर्थानं असं मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये एकच मंडळ असेल जे सातत्याने 41 वर्ष आयोजन करते क्रिकेट मॅचेसचं, हे सातत्य त्यांच्यामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा आपण वळतोय मॅचकडे. सचिन जेव्हा गोलंदाजीसाठी आला पहिल्या चेंडूवर त्याने चान्स क्रिएट केला होता गणेशसाठी, त्यावेळी मात्र शॉर्ट लेगचा फिल्डर थोडासा फंबल होतोय, जंबल होतोय, जम्बलिंग करतोय आणि खऱ्या अर्थाने शरीर यष्टी मजबूत असल्यामुळे थोडासा धावताना सुद्धा त्याला प्रॉब्लेम होते, त्यावेळी मात्र चेंडू हातातून त्याच्या निसटतोय. खऱ्या अर्थानं जे आपण मैदान आपण पाहतोय त्या मैदानामध्ये वारंवार चेंजेस होतात, कधी मध्ये पोल होता, कधी ओढा होता. पुन्हा एकदा यावेळी
चेंडू सीमा पार करण्याचा प्रयत्न अंधाधुंद फायरिंग सुमित डोंगरेच्या बॅटमधून पाहायला मिळते, परंतु चेंडू थोडासा लांब होता, थोडासा कट करण्याचा नॅचरल अँगलने ऑफकट करण्याचा लेफ्ट हँड गोलंदाजाने जेव्हा प्रयत्न केला त्या प्रयत्नात सुद्धा तो यशस्वी झाला. यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू पडून थोडासा ऑफ स्टंपच्या पाचव्या सहाव्या स्टंपवर जाऊन चेंडू जातोय आणि विकेट किपर यावेळी कोणतीही चूक करत नाही. निर्धाव चेंडू सचिन कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या किंवा लगाम लावण्याच्या हेतूने हा चेंडू हा शॉट पा डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे फिल्डर जात आहे सुमित डोंगरे बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं मैदानात आपण फलंदाज पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम कामोठे बारक्या कांबळे. पनवेल तालुक्यातील एक मजबूत खेळाडू, एक हुशार खेळाडू, एक चतुर चालक खेळाडू आणि कधीही त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही असा खेळाडू, एक फ्री माइंडेड खेळाडू बारक्या कांबळे नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी सचिन या षटकामध्ये यशस्वी झालाय आणि कशा पद्धतीने हे षटक कंप्लीट करते हे पाहण्यायोग्य असेल. त्यावेळी त्याच्या समोर आव्हान असेल ते अर्थातच गणेशचे, गणेश पारवे, ज्याने एक चौकार आणि एक षटकार लगावलेला आहे आपल्या खेळीमध्ये. दोन चौकार लगावलेले आहेत. यावेळी लेफ्ट हँड गोलंदाज विरुद्ध लेफ्ट हँड फलंदाज चेंडू पोल केला मिड विकेट क्षेत्रात बॅक टू बॅक टू विकेट फॉर सचिन डिझे. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने एखादी मुलगी एखाद्या नवीन मुलासोबत चॅटिंग करताना कशी करते, ती हाय बोलेल, ती हाय बोलेल, ती बाय पण बोलेल, ती पोरगी आहे भावा, गरज पडल्यावर ती दादा पण बोलेल. परंतु क्रिकेटसुद्धा असंच दादा पाहायला मिळतंय. जेव्हा पहिल्या षटकामध्ये सुमित डोंगरेने फलंदाजी केली असं वाटलं होतं एका ती मॅच चाललेली आहे, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा सामना पलटी घेते, सरड्यासारखा रंग बदलते, तेव्हा सचिन सुद्धा लाजवाब गोलंदाजी करते, बॅक टू बॅक दोन विकेट चटकावतोय. खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंडला बारक्या कांबळे. अविनाश आऊ लेफ्ट हँड बॅटर रमेश पवार. रमेश पवार खऱ्या अर्थानं लेफ्ट हँड बॅट्समन यावेळी आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय आणि त्याच्या समवेत आहे पुन्हा एकदा सचिन इजोन हॅट्रिक. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा स्कूप करण्याचा कट करण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट पॉईंटच्या दिशेला, तिथे फिल्टर तैनात आहे निर्धाव चेंडू डॉट चेंडू. हे षटक जर पाहायला गेलं तर थोडंसं कंजूस पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या ज्या दोन सामन्यामध्ये कमबॅक कशा पद्धतीने असावा तर तो अशा पद्धतीने सचिनने करून दिला आहे. सचिन अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांची आठवण का नाही होणार, कारण ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट फॉर मी अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य आहे. परंतु यावेळी पाहतोय तर धावांवर लगाम लावणारा हा सचिन खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये किंवा त्याच्या या प्रयत्नात तो यशस्वी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये चेंजेस करतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर तैनात करून ठेवतोय. यावेळी बॅटची कट लागून चेंडू सीमा रेषा पार चौकार.
तर विघ्नेश जेव्हा क्या कॉल करतोय आणि तेव्हा बारक्याने प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला, अर्थातच गोलंदाज हसला डीजे. थँक यू डीजे, धन्यवाद डीजे. स्ट्राईक आकाश चौसाळकर, मॅन फ्रॉम चौल अलिबाग, श्रावणी स्पोर्ट चौल संघाचा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला पाहते. उर्वरित तीन चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर आहे. रमेश पवार आऊट ऑन अ स्ट्राईक. यावेळी मात्र विघ्नेश त्याच्या समोर कशा पद्धतीचा चेंडू टाकतोय पाहण्यायोग्य असेल. गोल्डन स्पॉट वर चेंडू टाकतोय. यावेळी मात्र विकेट कीपरला बेट, चेंडू व्हाइट प्लस फोर. यावेळी मात्र धावसंख्या झालेली होती 86. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट 2 बॉल्स टू गो. लेट सी व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस नेक्स्ट 2 बॉल. नेक्स्ट 3 बॉल, 3 बॉल शिल्लक आहेत. बॉल इज इन एअर, फील्डर अंडर इट and takes it superbly. Ramesh Pawar out, back to the pavilion. DJ धन्यवाद डीजे, थँक यू डीजे. यावेळी दादा मैदानात पाहतोय माझा भाऊ अर्थातच रुशांत ठाकूर, मॅन फ्रॉम संदेश दादा फोफेरी, खारेपाट विभागातील खेळाडू आहे दादा. या वर्षीच्या मोसमामध्ये दादा पाहिलं गेलं तर 8 मॅचमध्ये याने 50 वर षटकार ठोकलेत आणि संदेश दादा फोफेरी संघाला एकहाती विजय मिळवून दिलाय तो रुशांत. यावेळी मात्र अंशूच्या बॅटमधून अंशू ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद डीजे. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 91 होती. ती धावसंख्या माधवी भोईर पुरस्कृत. आरंभ इलेव्हन केतकीचा मला संघाने 92 धावा. गेंद मिली स्लॉट में, हेलिकॉप्टर हिट, सुपर हिट, आउट ऑफ द पार्क डीजे. खऱ्या अर्थानं दादा धावा झालेल्या आहेत त्या 98. 2 धावा फक्त हव्या होत्या, 100 पार झाली असती. खऱ्या अर्थानं जी हाणामारी सुमित डोंगरेने केली, त्याच्यानंतर रमेश पवार असू द्या, बारक्या कांबळे असू द्या, त्यानंतर आकाश चौसाळकर याने सुद्धा 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावले. मित्रांनो, एका सरळ रेषेत मैदानात प्रवेश करायचा आहे. तत्पूर्वी आपण पाहते 99 धावांचं टार्गेट असेल आणि 6 निर्धारित षटकांमध्ये 30 चेंडू 99 धावा. खऱ्या अर्थानं क्रिस गेल बनायला लागेल, कायरन पोलार्ड बनायला लागेल, त्यानंतर युवराज सिंग बनायला लागेल, एबी डिविलियर्स बनायला लागेल, मॅक्सवेल बनायला लागेल, विराट कोहली बनायला लागेल, रोहित शर्मा बनायला लागेल. जितकी नावं घेऊ तितकी कमी पडतील दादा, परंतु कर्ण जर तर गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. पुन्हा एकदा आपण खऱ्या अर्थानं जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचे या स्पर्धेसाठी जमलात बघायला आलात त्यासाठी धन्यवाद करतो. आणि या पुढीला निर्धारित 6 षटकांचं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय अर्थातच छोटू दादा. धन्यवाद दादा.
धन्यवाद कपिल ठाकूर। नक्कीच आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली 98-99 धावांचं एक डोंगर उभं केलं आहे ते माधवी भोईर पुरस्कृत आरंभ 11 केतकीचा माळा संघाने। मित्रांनो, व्यावसायिकता काय असते ते आपल्याला यावेळेस मैदानात पाहायला मिळते। फलंदाजांच्या मार्फत सुमित डोंगरे, बारक्या कांबळे, रमेश पवार ही पनवेल तालुक्यातील मित्रांनो नावं। त्यानंतर आपण पाहतो की आकाश तवसाळकर, श्रावणी फोर्स चौल संघाचा खेळाडू नक्कीच प्रमोद ठाकूर याच्या तालमीत वाढलेला आकाश तवसाळकर निर्णायक क्षणी येतोय आणि शेव अंतिम दोन चेंडू दोन षटकार लागवतो आणि संघाला 98 धावांवर नेऊन ठेवतोय। तर आपण पाहतो की व्यावसायिक संघ यावेळेस भिडत आहेत। तर या 99 धावांचं लक्ष नक्कीच मित्रांनो या बालवीरच्या मैदानामध्ये रसिक प्रेक्षक येतात ते षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी आणि खरोखर डोळ्यांचे अगदी पारणे फेटलेत आजच्या या खुल्या गाठातील सामन्यामध्ये। कारण आपण पाहिलं होतं प्रतिस्फोट नौकर संघाकडून 91 धावासुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर आपण पाहतो की पनवेल विभागातील हे खेळाडू या सामन्यामध्ये 98 धावा धावफलकावर लावत आहेत। तर आपण पाहतो की 99 धावांचं लक्ष पार करण्यासाठी जोडी आल्या मैदानामध्ये। तर आपण पाहतोय की राम आणि जॉन ही जोडी मैदानामध्ये 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी मित्रांनो आले। नक्कीच 99 धावांचा आपण विचार केला तर ताबडतोब फलंदाजी करावी लागेल, विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल। गोलंदाज मित्रांनो पार्थ मॅन फॉर्म हाशिवरे, आपल्या हाशिवरे गावचा हा सुपुत्र नक्कीच मित्रांनो जी रायगड प्रीमियर लीग झाली होती लेदर बॉलची त्यामध्ये 25 या वयोगटामध्ये खेळलेला हा खेळाडू पार्थ यावेळेस पार्थ घरत येतोय। पहिले षटक पहिला चेंडू पंत सांगतात लेट्स प्ले। 99 धावांचा पाठलाग काय होतोय, राम ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू रामने भिरकावून दिलाय पार्थचा वन बाउन्स सीमारेषा पार चौकार। तर यापुढे होणारा दुसऱ्या फेरीचा सामना प्रतिस्फोट नौकार जय भवानी चुनाभट्टी दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकेसाठी मित्रांनो यायचा पॅव्हलेशन पाशी आपला पहिला कॉल असेल। तर राम सुद्धा इटका जवाब पत्तरसे, ज्या प्रकारे ताबडतोब सुरुवात झाली होती सुमित ढोंगडेकडून तशाच प्रकारचा पहिला फटका पार्थच्या कडून पाहायला मिळतो। आपला पार्थ हाशुरे गावचा सुपुत्र यावेळेस दुसरा चेंडू घेऊन यावेळेस खरोखर गतीमध्ये बीट करतोय। तेज तरार चेंडू, वेगवान चेंडू सरळ शरीरावर आदळतोय, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय तो राम। एक चौकार स्क्वेअरच्या दिशेला आला होता, पुन्हा त्याच दिशेला मोकळ्या क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न करताना अपयशी ठरतोय तो म्हणजे राम। राम नक्की आपण जर त्याचा चान्स पाहिला कपिल उभं राहण्याचा फलंदाजीमध्ये ओ व्हॉट डिलिव्हरी असं म्हणू शकतो। यावेळेस आपण पाहतोय रोहित यष्टीरक्षक नेहमीच यशस्वी राहिलाय मैदानामध्ये। खरोखर मित्रांनो ऑफ स्टम्प यॉर्कर काय म्हणतात, अगदी स्टम्पच्या चौथ्या पाचव्या लाईनवर खोलवर टप्प्याचा चेंडू होता। नक्कीच आमच्या आगरी भाषेत असं म्हणतील आमचा आगरी खेळाडू आहे तो पाद घरत त्याने काढलाय रामचा काम। तर नक्कीच आपण पाहतो की तसं नाही बोलता, नक्कीच आपण पाहतो की राम निराई झाला होता, अगदी हाताही झाला होता, चिडला होता आपल्या नॉन स्ट्राईक फलंदाजावर, आपल्या हातातील बॅट त्याने सगळे फेकून दिले आणि खराब खेळाचं त्याने इथे प्रदर्शन केलं होतं तोच राम मैदानाच्या बाहेर जाताना। तर पार्थ खरोखर पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्यानंतर कमबॅक काय असतं ते दाखवून देतोय। क्षमता तर आहे पार्थमध्ये, पण आपण पाहिलं की 25 हा लेदर क्रिकेट खेळलेला खेळाडू यावेळेस आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावतोय।
आपल्या संघाला घेऊन पुढे जातो जिथे 99 धावांचं मोठं लक्ष्य पार करायचं आहे. अशा वेळी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुरेख दोन चेंडू त्याच्या मार्फत पाहायला मिळतात. राम दबावाखाली होता, खरोखर बुलेट सारखा चेंडू टाकला होता त्याने. विनंती करतोय चेंडू प्रदीप स्पोर्ट्स नौकर आणि जय भवानी चुनाभट्टी संघाला की कृपया नाणेफिकीसाठी आपण पॅनल बसूया. जय भवानी चुनाभट्टी आणि प्रदीप स्पोर्ट्स नौकर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. चला वेळ दौडू नका मित्रांनो, आपल्याला अजून दोन तीन सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करा क्षेत्ररक्षण करणारा संघ. तर आपण पाहतो की धूर्त यष्टीरक्षक मित्रांनो, आपण पाहतोय गेल्या दोन तीन वर्षामध्ये रोहित पाटील कितकिता माळागावचा सुपुत्र पनवेल परिसरात क्रिकेटमध्ये तर सराव करत असतो, कामानिमित्त पनवेलमध्ये स्थायिक आहे तो. त्यावेळेस सुरेख असा चेंडू होता पार्थ याचा, नक्कीच एक त्याला बळी मिळाला आहे, त्याला एक लाईन सापडली आहे, लेन सापडली आहे, टप्पा अचूक सापडला. आणि त्या टप्प्यावर आपण पाहतो की एक भेदक गोलंदाजी करतोय तो म्हणजे पार्थ. नक्कीच मित्रांनो, पार्थने कालच्या दिवसात माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये सुद्धा माझी साथ दिली होती. दोन मॅचचं त्याने समालोचन सुद्धा केलं होतं. असा हा पार्थ एक गुणी खेळाडू यावेळेस मैदानामध्ये. पुन्हा एकदा खरोखर सुरेख असा चेंडू, फास्टर वन चेंडू पूर्णपणे बीट करतोय फलंदाज सचिनला. सचिन आणि जॉन इजोडी मैदानामध्ये. नक्की मित्रांनो, वन डाऊनची जागा क्रिकेटमध्ये मोक्याची जागा ओळखली जाते. यावेळेस आपण पाहतो की नवा चेंडू आहे, चेंडूला थोडीशी ग्रीप आहे. अशा वेळेस नव्या चेंडूवर तो तेज दर्रार मारा करताना दिसतोय. अचूक टप्प्यावर भन्नाट वेग, तुफान गोलंदाजी. त्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो आपल्या हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढतो चेंडू ते डीप लॉंग ऑनच्या दिशेला. वन बाउन्स टून बाउन्स चौकार. तर पार्थला अंतिम चेंडूवर चौकार. पार्थचा आपण जर षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सुरेख गोलंदाजी. मात्र अंतिम चेंडूसुद्धा मित्रांनो तितक्याच ताकदीचा होता. त्यावर एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला आपल्याला सचिन याच्या मार्फत. अंतिम चेंडूवर चौकाराला धावा झाल्यात त्या 8, पण तर सामना फाईट घ्यायचा आहे कारण आपल्याला अद्याप दोन सामने. प्रदीप स्पोर्ट्स नौकर, तीन सामने. प्रदीप स्पोर्ट्स नौकर संघ, कृपया आपण नाणेफिकीसाठी पॅवेलियन पाशी या. तर अभिषेक नाईक तर सिद्धिविनायक झिराड संघाचा खेळाडू अबू नाईक. यावेळेस आपण पाहतोय दुसरं षटक हाताळतोय. पावर प्ले षटक आहे तर स्ट्राईकला असेल जॉन. नक्कीच जॉन यष्ट्यांच्या मधोमध सापडला होता. मात्र पंत सांगतात की बॅटची हलकीशी कडा घेतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला 30 yard सर्कलमध्ये. एक 10 minutes जॉनला स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला येतो तो म्हणजे सचिन. नक्की मित्रांनो, अबू नाईकबद्दल सांगायचं मित्रांनो, काल सिंहवर्धन येथे आयकॉन टुर्नामेंट खेळून हा खेळाडू आज नव्या दमाने नव्या ताकदीने आपण पाहतोय की प्रतिनिधित्व करतोय आरंभ 11 कितकिता संघाकडून. तर सचिन नक्कीच क्षेत्ररक्षणाचं परीक्षण करतोय. जेव्हा 99 धावांचा डोंगर चढायचा आहे इथे घाम गाळावा लागेल या 99 धावा बनवण्यासाठी. नक्कीच ऑफ स्टंपच्या दिशेने अवे फ्रॉम द बॉडी जाणारा चेंडू खूप बाहेर जातोय ऑफ स्टंपच्या. पंत दंडित करतात अवांतर चेंडूने. एक धाव होतोय, धाव होतात त्या 10. आता धावा होतात 10 डबल फिगरमध्ये धावा जात आहेत. नक्कीच आव्हान जिवंत ठेवायचं ठेवावं लागेल मित्रांनो या सामन्यामध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण लिहिल्या स्वीकारलं सुद्धा आणि चेंडू सरळ भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेला. पहिला मोठा फटका येतोय. तर अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. जय आंबे जुगनू 11 या संघाला. इथे धावसंख्या झाली ती 16. 83 धावांची आवश्यकता. पुन्हा एक मोठा फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार फाईन लेगच्या दिशेला. बॅक टू बॅक दोन मोठे फटके आलेत.
धावा झाले ते 20 नक्कीच गोलंदाजाने काहीसा मार खाल्या, दोन चेंडू धावा झाले त्या 20। त्यानंतर मात्र आपण पाहतो की यष्टी रक्षक रोहित येतोय, काहीसा कानमंत्र देतोय, तर सिनियर खेळाडू बारक्या कांबळे हा सुद्धा काहीसा कानमंत्र देतोय गोलंदाज आबू नाईक याला। आपल्या अलिबाग विभागातला खेळाडू, झिराडपाड्यातील सिद्धिविनायक झिराडपाडा संघाचा खेळाडू पुन्हा सज्ज होतोय। सुरेख फटका मित्रांनो येतोय कवरच्या दिशेला आणि बारक्या कांबळे एक सोफा आणि अलगद झेल टिपतोय। धन्यवाद डीजे। मी विनंती करतोय आमच्या मंडळाचे सदस्य, उदेश पाटील यांना की आपण जय भवानी चुनाभट्टी आणि प्रदीप स्पोर्ट्स नौखार या दोन संघांच्या दरम्यान नाणेफिकीचा कौल करून घ्यायचा आहे। सन्माननीय उदेशजी पाटील यांच्या शुभास्ते आपण नाणेफिकी करत आहोत। विनंती असेल प्रदीप स्पोर्ट्स नौखार आणि जय भवानी चुनाभट्टी संघाच्या दोन्ही संघ नायकाला। तर सतीश आलाय मधल्या फळीमध्ये आलाय सतीश, जेथे संघ काहीसा पिछाडवर पडलाय। स्ट्राईक सांभाळेल सतीश, तर नॉन स्ट्राईकला असेल जॉन। तर यशस्वी झालाय आत्ता दोन एक षटकार आणि चौकार खाल्ल्यानंतर तो म्हणजे आबू नाईक। आबू नाईकचा सामना करेल तो म्हणजे सतीश। खरोखर चांगला चेंडू, तर चेंडू ऋषांतच्या हातात, तर ऋषांत क्षेत्ररक्षण करतोय कव्हर पॉईंटच्या दिशेला। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ऋषांतकडून, कोणती धाव घेत नाही तो सतीश। धावा लागल्यात त्या 20। धावा धाव फलकावर, फुल टॉस चेंडू होता आणि 22 स्वरूपात या चार धावा मिळत आहेत। फलंदाज चकतोय, यष्टी रक्षक रोहित चकतोय आणि चेंडू खरोखर जिथे फास्ट आउट फील आहे यष्टी रक्षकाच्या मागे तिथे जातोय चौकार। चार धावा मिळत आहेत। जय भवानी चुनाभट्टी आणि प्रदीप स्पोर्ट्स नौखार। धन्यवाद डीजे। धन्यवाद जय भवानी चुनाभट्टी आणि प्रदीप स्पोर्ट्स नौखार या दोन संघांच्या दरम्यान नाणेफिकीचा कौल होत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये नाणेफिकीचा कौल जातोय तो चुनाभट्टी अर्थात जय भवानी चुनाभट्टी या संघाच्या बाजूला। मित्रांनो लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा करायची आहे। ओव्हर टू यू कॉमेंटरी बॉक्स। त्यावर मात्र की पॉवर प्ले समाप्त होतो येथे। तर आपण मध्ये पॉवर प्ले समाप्त झालाय। त्यानंतर आपण मध्ये तीन क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग गणेश पारवेच्या स्वरूपात आपण पाहतोय। तर पार घरत दुसरं षटक घेऊन येतोय। तेच सर्रास चेंडू होता मात्र मित्रांनो अगदी यष्ट्यांच्या मधोमध चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, मात्र सज्ज होता फलंदाज जॉन जो सलामीला आला होता। आत्तापर्यंत तो शांत होता, मात्र या चेंडूवर तो नियंत्रण मिळवतोय। सरळ चेंडू फिरकावून देतोय डीप मिडवेकच्या दिशेला। दोनच बॉल खेळलाय, दोन बॉल मध्ये 7 run। तर खूप उशिराने स्ट्राईक मिळाली आतापर्यंत जॉनला या तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर। आणि पहिल्या चेंडूवर हल्ला बोल, दुसरा चेंडू मित्रांनो कमबॅक डिलिव्हरी काय असते नत मस्तक व्हायला भाग पाडले ते जॉन सारख्या फलंदाजा ज्याने अगोदरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लागवला। त्यानंतर मात्र आपण पाहतोय की अगदी टो एंडला चेंडूचा मारा करतोय, बॅटच्या टोकाला चेंडू लागते, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू अगदी खेळपट्टीवर घरंगळत चेंडू राहतोय। कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धावासा चेंडू पार्थ खरत। यावेळेस पुन्हा एकदा सुरेख असा फटका चेंडू खाली आबू येतोय आणि सुरेख असा झेल।
तन्वी बॅट्समन येतोय. काय नाव? संचित. नक्कीच पार्थ. नक्कीच मित्रांनो पार्थ बद्दल सांगायचं तर कुबेर इलेव्हन अलिबागचा प्रतिभावान गोलंदाज यावेळेस प्रदर्शन करतोय. अचूक मारा करताना फसवत येतो फलंदाजांना आपल्या गतीमध्ये. नावा झाल्या त्या अवघ्या 31. मित्रांनो एका तेज तरार वेगवान गोलंदाजाला ज्या सर्व गोष्टी आवश्यक असतात, चांगली धाव, त्यानंतर चेंडू रिलीज करण्याची ॲक्शन आणि त्यानंतर खरोखर आपण पाहतोय की अचूक टप्पा. यावेळेस सुमित डोंगळे कोणती चूक करत नाही काऊ कॉनच्या दिशेला. चेंडू खराब होता मात्र ताकद नाही झोपता आली या फटक्यामध्ये ती संचितला. तर अवघ्या 31 धावामध्ये आपण पाहतोय की संघाने 4 फलंदाज गमावलेत. तर न्यू बॅट्समन येतोय प्रसाद. तर नॉन स्ट्रायकिंगला सतीश. नक्कीच मित्रांनो पार्थ आपल्या गावच्या आपल्या घरच्या मातीमध्ये त्याचा खेळ उंचावताना दिसतोय. सूर्यकसा चेंडू होता मात्र हलकीशी दिशा भरकटतोय. पुन्हा स्वेअर मारा करतो लेक्स्टमच्या दिशेला. एक धाव येते धावा झाल्यात त्या 32. 99 धावांचं डोंगर चढताना आपण पाहतोय की अक्षरशः इथे घाम गाळायला भाग पाडलंय. कारण अगोदर आपण पाहिलं सुमित डोंगळे, बारक्या कांबळे, आकाश तवसाळकर यांनी अक्षरशः घाम फोडला होता गोलंदाजांचा. त्याच्या तुलनेत आपण पाहतोय की इथे मेहनत करायला भाग पाडलंय. चेंडू हवे झालाय, बारक्या येतोय आणि यशस्वीरित्या झेलसुद्धा घेतोय. तर पार करत नाही अंतिम चेंडूवर एक बळी मिळवलाय. धावा झाल्यात त्या अवघ्या 32. तीन षटक पूर्ण, 32 धावा आणि 5 फलंदाज बाद हे आत्तापर्यंत सामना समीकरण आहे. नक्की मित्रांनो मैदानामध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय. मला वाटते बंटी नाव असेल कधीच. कारण आपण पाहतोय अनेक वर्ष हा खेळाडू मंगल मूर्ती उमरखेडे संघाचं प्रतिनिधित्व करायचा. नक्की मित्रांनो या खेळाडूला पाहिलं तर क्रिकेट किती नसानसात रक्तात भिनलं असं दिसतंय. आणि या खेळाडूला पाहिलं आपण तर नक्कीच आपला आठवण होईल की जागतिक क्रिकेटमधला एक भरभक्कम खेळाडू रेहकिम कॉर्नेवल. मित्रांनो 143 किलोचा एक खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा, जो आपण पाहतो त्याला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये किंवा वेस्ट इंडिजच्या कसोटी संघामध्ये. तर रेहकिम कॉर्नेवल मित्रांनो आपण गुगलवर सर्च मारू शकता, मोबाईलवर शोधू शकता. 143 किलोचा एक खेळाडू आपण आहे वेस्ट इंडिजचा, मात्र तुफान फटकेबाजी करतो, ऑफ ब्रेक गोलंदाजी सुद्धा करतो. राज धारवे. नक्की मित्रांनो मुरुड विभागातून येणारा खेळाडू यावेळेस आपण पाहतोय. रोहनशी आरंभ 11 कितकी तुम्हाला संघाकडून. अहुवाला यष्टीरक्षण करतोय. निर्धावाचा चेंडू पहिला सतीश आला होता चौथ्या क्रमांकावर, मात्र आत्तापर्यंत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही आहे 99 धावांचा पाठलाग करताना. तर माधवी भोईर पुरस्कृत आरंभ 11 कितकी तमाळ हा संघ या सामन्यामध्ये वरचढ होताना दिसतोय आपल्याला. जेथे फलंदाजी चांगली झाली होती त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजांनी सुद्धा फलंदाजीच्या कामगिरीप्रमाणे सुरेख मारा केल्या. आत्तापर्यंत या सामन्यामध्ये पूर्णपणे दबावाखाली ठेवलं आहे. तर न्यू बॅट्समन 7 नंबरची जर्सी परिधान केलेला ते बंटीच नाव आहे त्याचं. तर राज धारवे मॅन फॉर्म मुरुड जी 25 लेदर क्रिकेटची रायगडची स्पर्धा झाली त्यामध्ये रनरअप टीममध्ये असणारा खेळाडू यावेळेस आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत आणि यशस्वीसुद्धा होत आहेत. चेंडू निर्धाव येतोय धावा झाल्यात त्या अवघ्या 33.
तर सुमित डोंगरे चेंडूवर येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी एक धाव मिळेल. तर सनी सनी संघ आपलं खातं उघडतोय. राज धारवे शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूवर गणेश पारवे अक्षरशः झडप घालतोय आणि एका अटेम्प्टमध्ये तो एकदम चेंडूची पकड मिळवतोय. धाव मिळत नाही या चेंडूवर आणि दावसा चेंडू धावा झाल्यात त्या अवघ्या 34. पुढे सरसावला होता मात्र इरादा पूर्णपणे ओळखला होता राज धारवयाने. चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल केला निर्धावसा चेंडू, धावसंख्या अवघी 34. चार षटक पूर्ण 34 धावा आणि चार ओव्हर पूर्ण 34 धावा आणि 5 फलंदाज बाद. प्रवीण जगदाळे पनवेल तालुक्यातला खेळाडू प्रवीण जगदाळे. एक चांगला संघ यावेळेस उतरवलाय आरंभ 11 कितकीचा माळा. प्रवीण जगदाळे 5 षटक हाताळतोय समोर सनी. खरोखर सुरेखाचा चेंडू होता फास्ट रन चेंडू मात्र या चेंडूला एक धडधाकट मजबूत देशटीचा फलंदाज सनी कट करण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू अगदी शरीराच्या जवळ होता त्यामुळे कोणताही संपर्क होत नाही. चेंडू आणि बॅटचा निर्धावासा चेंडू. प्रवीण जगदाळे पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सनीने चेंडू हवेत मारला आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षण करतोय आकाश तवसाळकर. सुरेखाचा झेल आपण तर विचार केला फलंदाजीचा जय आंबे संघाचा. धन्यवाद डीजे. तर जय आंबे संघाने खरोखर 99 धावांचं हे लक्ष पार करताना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतोय 6 फलंदाज बाद झाले त्यातील जवळजवळ 5 ते 4 फलंदाजे झेलबाद स्वरूपात म्हणजे मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी आपल्या विकेट गमावल्यात. तर न्यू बॅट्समन येतोय विपुल. 6 बाद 34 पाचवं षटक प्रगतीपथावर प्रवीण जगदाळ्याच्या मार्फत. तर मित्रांनो फलंदाज आहे सतीश. येथे एकदम एक्स्ट्रा मिळते ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. धाव होत आहेत त्या 36. प्रवीण जगदाळे खरोखर ज्या प्रकारे पार्थने सुरुवात करून दिली होती गोलंदाजी तशाच प्रकारचा आपला अंतिम क्षणातसुद्धा गोलंदाजी पाहायला मिळते इतर गोलंदाजांकडून. यावेळेस प्रवीण जगदाळेसुद्धा पार्थच्या पावलावर पाऊल ठेवून पाचव्या षटकातसुद्धा कोणत्याही प्रकारची ढिलाई देत नाही तो गोलंदाजीमध्ये, कोणत्याही प्रकारची मुकुलिक देत नाही फलंदाजांना धावा बनवण्याची. पूर्णपणे दबाव प्रेशर ठेवले आतापर्यंत. यावेळेस सरळ हाताने काही काम जमाने तर उलट्या हाताचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे फलंदाज सतीश. नक्कीच रिव्हर्सिव्हचा फटक्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तितका सराव लागतो कारण जर फटका चुकला फसला तर मात्र एक चेंडू निर्धाव लगे तो आबाद नाही तो एक बॉल बर्बाद. यावेळेस एक बाद बर्बाद झाला आहे. उंच उडवला चेंडू झेल होतोय का पाहूया. स्वतः सुमित येतोय काहीसा धडपडतोय स्वतःला सावरतोय झेल का त्याने होत नाही आहे मात्र तत्पूर्वी एक धाव मिळते. धाव होत आहेत त्या 37. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहते. तिथे 99 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे दमछाक झाली आहे ती म्हणजे जय आंबे जुगनू 11 या संघाची. सामन्यामध्ये आपलं आव्हान कायम राखता आलं नाही ते आत्तापर्यंत जय आंबे जुगनू संघाला. जिथे त्यांची पूर्णपणे दमछाक झाली पूर्णपणे पिछाडीवर पडला
आकाश तो सर तर सहा चेंडू आणि विजयासाठी 62 धावा अशक्य असं आव्हान तर आकाश तवसाळकर मॅन फ्रॉम चौल पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय षटकार येतोय खूप उशिराने मला वाटते सुटलेलं शहाणपण असं म्हणू शकतो कारण सतीशाच्या बॅटमधून आता षटकार आलाय उर्वरित 5 चेंडूमध्ये 56 धावा नक्कीच यापुढचा सामना सुद्धा प्रेक्षकांसाठी एक क्रिकेटची चांगली पर्वणी असेल कारण आपण पाहतोय की प्रदीप स्पोर्ट्स नौकर आणि जय भवानी चुनाभट्टी हे दोन संघ इथे भिडणार आहेत सामना त्याला फाईट घ्यायचा आहे तर आकाश तवसाळकर डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय तर येथे एकदा मिळते ओव्हर थ्रो स्वरूपात नक्कीच विजय आणि पराभव पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतात ते दोन्ही फलंदाज जिथे 4 चेंडू आणि 55 धावा सामन्यामध्ये जी हवा पूर्णपणे काढून घेतलेली आहे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे सामन्यात जीव ओतता आला नाही आतापर्यंत फलंदाजांना निर्जीव असा सामना प्रेक्षक सुद्धा कंटाळलेत रेटाळलेला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय ज्यावेळेस पहिली इनिंग झाली होती ताबडतोब फलंदाजी झाली होती आरंभ 11 कितके तुम्हाला संघाकडून त्याच्या तुलनेत आपण पाहतोय की पूर्णपणे निष्प्रभ्र अशी फलंदाजी पाहायला मिळते बिनकामी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे 3 चेंडू 54 धावा 2 चेंडू 54 धावा सामना फास्ट करता मित्रांनो यानंतर आपल्याला अद्याप सामने खेळवायचे आहेत दोन चेंडू आणि 54 धावा पहिला राऊंड आहे तर तुम्हाला कंपल्सरी 6 ओव्हरचा खेळवायलाच पाहिजे कारण फी भरली आहे 1 चेंडू आणि 53 धावा हा सामना पूर्णपणे झुकलाय पूर्णपणे जिंकलाय यावेळेस मात्र आयोजकांचा वेळ आणि पुढच्या सामन्याचा वेळ व्यर्थ होतोय कारण हा चेंडू आलाय अवांतर धावा झाल्यात त्या 50 एक चेंडू आणि 49 धावा तर अंतिम चेंडू पाहत आपण मोठा फटका पाहतोय चेंडू येतोय का समरस्या बाहेर आणि येथे हा सामना सहजरित्या जिंकतोय